नमस्कार, मी शुभांगी भारती. भारती शेअर मार्केटच्या आजच्या या फ्री ई लर्निंग सेशनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आजचा विषय आहे ऑप्शन स्ट्रॅटर्जी. आज आपण पाहणार आहोत स्ट्रॅडल स्ट्रॅटर्जीबद्दल. स्ट्रॅडल स्ट्रॅटर्जीबद्दल जाणून घेण्याअगोदर मी तुम्हाला कॉल कधी बाय करतो आपण आणि पुट कधी बाय करतो हे थोडं समजून सांगणार आहे. बऱ्याचशा लोकांना ही गोष्ट माहिती आहे, पण जे नवीन लोक आहेत, जे आपले नवीन मित्र आहेत, तर त्यांच्यासाठी आपण हे थोडंफार एक्सप्लेन करूयात. तर आपण पाहणार आहोत आज ऑप्शन स्ट्रॅडल स्ट्रॅटर्जीबद्दल. आज आपण पाहणार आहोत ऑप्शन स्ट्रॅडल स्ट्रॅटर्जीबद्दल. त्याच्या अगोदर आपण जाणून घेऊयात आपण कॉल कधी बाय करतो आणि पुट कधी बाय करतो. तर सपोज आपण एक एक्झाम्पलनी ही गोष्ट समजून घेऊयात. सपोज जर आता निफ्टी 50 प्राईज ही 17,500 चाललेली आहे, म्हणजे ह्याची करंट मार्केट प्राईज जी आहे ती 17,500 चाललेली आहे. पण आता ह्या वेळेस आपण बाय कधी करतो आणि सेल कधी करतो ते थोडं मी तुम्हाला एक्सप्लेन करते. 17,500 हा रेट चाललेला आहे, पण सपोज जर तुम्हाला असं वाटतं की मार्केट वरती जाईल, 17,600 जाईल किंवा 17,700 जाईल, ह्याच्या अपोजिट म्हणजे मार्केट खाली देखील येऊ शकतं. म्हणजे काय, 17,500 ही मार्केट प्राईस चाललेली आहे, पण मार्केट हे 17,500 वरतून 17,400 येऊ शकतं आणि 17,300 येऊ शकतं. आता लक्षात घ्या, ज्यावेळेस मार्केट तुम्हाला असं वाटतं की वरती जाणार आहे आणि तुम्हाला जर असं वाटतं 17,500 वरतून 17,600 मार्केट जाणार आहे आणि तुम्हाला बाय करायचं असेल, तर त्यावेळेस तुम्ही कॉल ऑप्शन बाय करू शकता. आणि ज्यावेळेस तुमचा स्टडी, तुमचा ॲनालिसिस तुम्हाला असं सांगतो की मार्केट 17,500 वरतून 17,400 येणार आहे, 17,300 येणार आहे, त्यावेळेस तुम्ही पुट बाय करायचा असतो. आलं लक्षात आपण कॉल कधी बाय करतो आणि आपण पुट कधी बाय करतो. ठीक आहे, आता आपण पुढे वळूयात. आता आपण पाहूयात स्ट्रॅडल स्ट्रॅटर्जीबद्दल. तर आपली जी स्ट्रॅटर्जी आहे स्ट्रॅडल स्ट्रॅटर्जी, तर हिच्याबद्दल मी थोडंसं तुम्हाला सांगते. ज्यावेळेस आपण पाहतो मार्केटमध्ये काही ग्लोबल न्यूज असतात, काही सर्जिकल स्ट्राईक्स असतात, जसं की मागच्या वेळेस युक्रेन आणि रशिया युद्ध झालं, किंवा काही क्वार्टरली कंपन्यांचे रिझल्ट्स असतात, म्हणजे असे जे इव्हेंट्स असतात ना, त्यावेळेस आपण ही स्ट्रॅडल स्ट्रॅटर्जी यूज करू शकतो. आता ही स्ट्रॅडल स्ट्रॅटर्जी कशी यूज करायची मी ते तुम्हाला एक्सप्लेन करते. हे खूप महत्त्वाची स्ट्रॅटर्जी आहे, याच्यामधनं तुम्ही चांगले रिटर्न्स कमवू शकता ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करून. तर आता आपण पाहूयात निफ्टी 50 आपण एक्झाम्पल घेऊयात. सपोज 17,500 निफ्टी 50 प्राईस चाललेली आहे, ओके. आणि याच्यामध्ये आपल्याला असं कन्फर्म नाही आहे, एक तर मार्केट वरती जाईल किंवा खाली येईल हे आपल्याला कन्फर्म नाही आहे, हे इव्हेंट बेस आहे. एक तर मार्केट वरती जाऊ शकतं किंवा मार्केट खाली येऊ शकतं. तर अशा वेळेस काय करायचं आहे तुम्हाला, अशा वेळेस तुम्हाला कॉल पण बाय करायचा आहे आणि पुट पण बाय करायचं आहे. आलं लक्षात, 17,000 ही मार्केटची करंट मार्केट प्राईज आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, कॉल पण बाय करायचा आहे आणि पुट पण बाय करायचा आहे. म्हणजे काय, मार्केट वरती जाऊ या खाली जाऊ, आपल्याकडे पोझिशन आपली दोन्ही साईडने अवेलेबल आहे, दोन्ही साईडने आपल्याकडे पोझिशन अवेलेबल आहे. आता हे कसं करायचं ते थोडंसं एक्सप्लेन करते मी तुम्हाला. आता ज्यावेळेस तुम्ही कॉल घेताय आणि ज्यावेळेस तुम्ही पुट घेताय, त्यावेळेस तुम्हाला ॲट द मनी ए टी एम तुम्हाला ATM-मध्ये ही पोझिशन घ्यायची आहे. जसं की 17,500 चाललेलं आहे, तर ॲट द मनी तुमचा कॉल ऑप्शन तुम्हाला एक 50 रुपयाचा प्रीमियम असेल ह्या ठिकाणी, आणि पुट ऑप्शनला देखील 50 रुपयाचाच तुमचा प्रीमियम असेल. आणि आता ह्या दोन्हींमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती अशी की तुम्हाला कॉलचा जो प्रीमियम आहे ATM-चा हा पण 50 रुपयेच पाहिजे, आणि जो पुटचा जो प्रीमियम आहे हा देखील 50 रुपये पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये काय, थोडक्यात काय की याच्यामध्ये तुम्हाला सेमच प्रीमियम पाहिजे. तुम्ही जो प्रीमियम घेणार आहे, तुम्ही जो ॲट द मनी कॉल ऑप्शन बाय करणार आहे आणि जो तुम्ही ॲट द मनी पुट ऑप्शन बाय करणार आहे, तर या दोन्हींमध्ये प्रीमियम हा सेम असला पाहिजे, ओके.
तर आता सपोज तो इव्हेंट झाला आणि मार्केट वरती गेलं किंवा खाली गेलं, म्हणजे मोठी न्यूज असल्यामुळे आपण हा ट्रेड केलेला आहे, काही इव्हेंट असल्यामुळे आपण हा ट्रेड केलेला आहे, मार्केट 300 पॉईंटची मार्केटनी प्लस किंवा मायनस 300 पॉईंटची मार्केटनी काय केली, रॅली दिली, बरोबर. आता याच्यामध्ये 300 पॉईंटची रॅली दिली किंवा प्लसमध्येही जाऊ शकतं मार्केट, 17,500 वरून 17,800ही जाऊ शकतं किंवा खाली 17,200 देखील येऊ शकतं. प्लस मायनसची 300 पॉईंटची मी तुम्हाला सांगितलं रॅली दिलेली. तर आता आपण डेल्टा 0.60%च्या नुसार, म्हणजे एका पॉईंटला 0.60%चे तुम्हाला हे मिळालं. तर डेल्टा 0.60%च्या अनुसार आपण जर पाहिलं तर 300 पॉईंटला तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता ह्या डेल्टा 0.60%नुसार, म्हणजे एका पॉईंटला तुम्हाला 0.60% मिळाले. तुम्ही कॅल्क्युलेट करा, 300 पॉईंटला अराउंड तुम्हाला 180 पॉईंट मिळतात. म्हणजे काय, 180 रुपये तुमचा प्रीमियममध्ये ग्रोथ झाली. म्हणजे पहिला तुम्ही प्रीमियम भरलेला किती होता, 50 रुपये, हा तुम्ही पहिला भरलेला प्रीमियम होता. आणि आता त्याच्यामध्ये किती ॲड झाले, 180 पॉईंटची ग्रोथ झाली. म्हणजे आता तुमचा प्रीमियम किती झाला, तुमचा प्रीमियम हा झाला 230 रुपयाचा, बरोबर. 230 रुपयाचा काय झाला, तुमचा प्रीमियम झाला. तर आता आपण तुमचा ॲक्च्युअल प्रॉफिट पाहूया, तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये किती प्रॉफिट झाला. आता आपण पाहूयात तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये किती प्रॉफिट झाला. आपण मगाशी पाहिल्यामध्ये पाहिल्याप्रमाणे 230 रुपयाचा काय झाला, तुमचा प्रीमियम झाला, की जो तुम्ही 50 रुपये भरला होता. आता याच्यामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट किती आहे, तुम्ही कॉल ऑप्शनसाठी 50 रुपयाचा प्रीमियम आणि पुट ऑप्शनसाठी 50 रुपयाचा प्रीमियम भरला होता. म्हणजे थोडक्यात काय, 50 + 50 बरोबर 100 रुपये तुम्ही प्रीमियम भरला होता, गुणिले ह्याची लॉट साईज. ह्याची लॉट साईज किती आहे, 50 रुपये. निफ्टी 50ची लॉट साईज ही आहे 50 रुपये. म्हणजे तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये तुमची ही 5,000 रुपये ही काय होती, इन्व्हेस्टमेंट होती. ओके, आता आपण पाहूयात की तुम्हाला तुमची इन्व्हेस्टमेंट वजा करून तुमच्या हातात किती प्रॉफिट शिल्लक राहिला. आता तुम्ही बघितल्याप्रमाणे प्रीमियम हा तुमचा झाला होता 230 रुपये, बरोबर. 230 गुणिले तुमची लॉट साईज, 230 गुणिले लॉट साईज, म्हणजे तुमचं ते कॅल्क्युलेशन होतं आहे 11,500 रुपयाचं. म्हणजे हा काय झाला, तुमचा ग्रॉस प्रॉफिट झाला. हा काय झाला, तुमचा ग्रॉस प्रॉफिट झाला, बरोबर. आता तुमचा हा ग्रॉस प्रॉफिट झाला, हा प्रीमियम झाला होता तुमचा 230 रुपये गुणिले लॉट साईज, म्हणजे 11,500चा तुम्हाला काय झाला, ग्रॉस प्रॉफिट झाला. पण तुम्ही ह्याच्या अगोदर त्याच्यासाठी कॉल ऑप्शनसाठी आणि पुट ऑप्शनसाठी जी इन्व्हेस्टमेंट केली होती ती होती 5,000ची. ओके, मग आता ही जी तुमची इन्व्हेस्टमेंट आहे ही याच्यामधनं तुमच्या ह्या ग्रॉस प्रॉफिटमधनं तुम्हाला हे करावी लागेल, काय करावी लागेल, मायनस करावी लागेल, बरोबर. म्हणजे 11,500 मायनस तुमची 5,000ची इन्व्हेस्टमेंट, म्हणजे तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये किती प्रॉफिट शिल्लक राहिला, तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये 6,500चा प्रॉफिट काय झाला, शिल्लक राहिला, बरोबर. म्हणजे तुम्ही जर पाहिलं असेल याच्यामध्ये मार्केट कुठं फिक्स होतं का असं, की मार्केट वरती जाईल किंवा खाली जाईल, तुम्हाला कोणतं कुठे तुमचा स्ट्रॅटर्जी असा तुमचं होतं का, किंवा तुमच्याकडे कोणता अनालिसिस असा होता की मार्केट वरतीच जाईल किंवा खाली जाईल, हे आपल्याला ह्या दोन्हींपैकी काही माहीत नव्हतं. आपल्याला फक्त एवढं माहीत होतं की काहीतरी इव्हेंट आहे आणि ह्या इव्हेंटमुळं मार्केट खूप वोलाटाईल राहणार आहे. एक तर मार्केट वरती जाईल किंवा खाली जाईल, या दोन्हींपैकी एक गोष्ट होणार होती. म्हणून आपण काय केलं, ही स्ट्रॅडल स्ट्रॅटर्जी यूज केली. आणि ह्या स्ट्रॅडल स्ट्रॅटर्जीमध्ये, म्हणजे दोन्ही दगडांवरती पाय ठेवून तुम्ही 6,500चा प्रॉफिट कमवला. तर ज्यावेळेस असे इव्हेंट्स असतात त्यावेळेस तुम्ही ह्या पद्धतीने ह्या स्ट्रॅटर्जीवरती काम करू शकता. आज आमचा कोर्स जॉईन करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या 2 नंबरच्या लिंकवरती क्लिक करा आणि नवीन नवीन स्ट्रॅटर्जी शिकण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. Thank you so much for watching this video. Thank you.